इचलकरंजी शहराला सुळकुड येथून थेट पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा करण्याची योजना आहे आणि या योजनेला मंजुरी मिळाली आहे. मात्र इचलकरंजीकरांच्या जिव्हाळ्याचा पाणीपुरवठा योजनेला जाहीर विरोध करणारे मंत्री हसन मुश्रीफ, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष समरजीत सिंग घाटगे, खासदार संजय मंडलिक, माजी आमदार संजय घाटगे, केपी पाटील या नेत्यांच्या विरोधात इचलकरंजी शहरवासियात संतापाची लाट उसळली आहे. पाणी प्रश्नाचं केवळ राजकारण न करता इचलकरंजीतील आजीमाजी लोकप्रतिनिधींना आता ठोस भूमिका घ्यावी असं सूर उमटू लागलाय. शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालय येथे झालेल्या बैठकीत दूध गंगा योजनेला असलेला विरोध असल्याचं कागलमधील उपरोक्त नेत्यांनी जाहीर केलं. त्यामुळे पुन्हा एकदा इचलकरंजीचा पाणी प्रश्न भिजत पडला असून या संदर्भात खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवडे, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार सुरेश हळवणकर, राष्ट्रवादीचे अशोक जांभळे, मदन कारंडे, शिवसेनेचे रवींद्र माने, महादेव गौंड तसेच पाणीप्रश्नी आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांची भूमिका काय असणार याकडे लक्ष लागून राहिले. सुरुवातीला या योजनेच्या संदर्भात कागल तालुक्यातील सर्वच नेत्यांची भूमिका समजूतदारपणाची होती. पण राज्यातील बदलत्या राजकीय संदर्भानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं सरकारमध्ये सामील झाल्यावर हसन मुश्री मंत्री झाले. इचलकरंजीतील जांभळे कारंडे गटानं शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतल्यानं मुश्रीफ नाराज झाल्यानं दूधगंगा योजनेला विरोध दर्शवला. कागल तालुक्यातील जनतेबरोबर तेथील नेते ठामपणे सोबत राहिले असताना इचलकरंजीतील नेते मंडळींनी सुद्धा राजकारण विरहित एकजुटीची भूमिका समाज माध्यमातून परखडपणे व्यक्त झाली. मराठी एस न्यूजसाठी इचलकरंजीहून निहाल ढालाय.